काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. आता आई सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, आता कोणी सोडविणार नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, बहीण सोडवणार नाही, भाऊ सोडवणार नाही. शेजेची कामी न दूर राही, आता शेजेची कामी सुद्धा तुका म्हणे तुला सोडविना कोणी. मेलं की गेलो काय राहिलंय. तुम्ही स्कंद पुराणामध्ये करधर्म राजाची कथा ऐका. विचारलं पितर दिसत नाही मानाव कसं, अरे लाकडातलं अग्नि दिसत नाही, पाण्यातलं मीठ दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही, हा तुझा बाप आहे, ही तुझं लेकरं आहे, नातं दिसत नाही तरी आपण मानतो. मग मेलेले पितर का मानत नाही, का मानत नाही, आम्हाला मान्यच नाही का? आम्ही दिलेलं पिंड, आम्ही दिलेला भाताचा पिंड, आम्ही दिलेलं पाणी, आम्ही दाखवलेला नैवेद्य, तर नातं तर मिळतं कसं? तर ध्यानात ठेवा, वसु रुद्र आणि आदित्य तीन पितर आणि चार वर्णाचे चार अमृत पितर या सात जणाला काम आहे. मेल्याला माणूस मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत कुठल्याही जन्माला असू द्या, या सात जणांनी न्यायचं त्याला तिथं पोचवायचं.